3 साल पूरा हुआ और मेरे ख्याल से ये शुरुआत इन्होंने यहाँ मढ़ से शुरू की थी, जहाँ जिसका उद्घाटन भी मेरे हाथों से हुआ था। लेकिन इन्होंने सिर्फ मलाड़ नहीं तो महाराष्ट्र के कोने कोने में गांव और क्राइम, पानी के मुद्दे, किसानों के मुद्दे, हर वो मुद्दे जो आज बाकी कोई कारण के जैसे दूसरे चैनल दिखा नहीं पा रहे, उनको ये उठा रहे हैं। और मुझे लगता है कि आने वाले दिनों में ये चैनल बहुत ही खूबसूरत तरीके से अपना स्थान जो है इस महाराष्ट्र में बनाएगा। आपने अपने इस बयान में कहा कि आप अधिक खबरें नहीं पढ़ते, अखबार नहीं पढ़ते, क्यों? नहीं, क्योंकि खबरों का जो कंटेंट था ना वो कहीं ना कहीं जो है वो मिस हो चुका है। आपने देखा होगा कि पिछले, खाली मेरे बोलने का मतलब नहीं है, आपने अगर यूँ भी देखेंगे तो कई लोगों ने जो है वो न्यूज़ को देखना और पढ़ना कम कर दिया, जिसकी वजह से जो है प्रिस्क्रिप्शन जो है वो पब्लिकेशन जो है वो कम होते जा रही है। तो कहीं ना कहीं लोगों का विश्वास जो है ये कम हुआ है। फिर से जो है आज़ादी के टाइम पर जिस तरीके से पत्रकारों ने अपने आप को जो है देश की आज़ादी के बाद में देश की तरक्की में सबसे बढ़ चढ़ के हिस्सा लिया था, वो कहीं ना कहीं वापस लोगों में विश्वास जगाने की आवश्यकता मुझे लगता है। तो आपको लग रहा है कि आप मीडिया दो तरफा हो रही है? नहीं, एक तरफा हो रही है। गरज महाराष्ट्र हा एक चैनल है, एक महाराष्ट्र वैभव है। हा आपल्या मराठी तरुणांनी उभा केलेल्या ग्रामीण भागातला एक खंब आहे। आज या जागृत महाराष्ट्राने ज्या महाराष्ट्राच्या तळागाळामध्ये हा आपल्या बातमीचा हा प्रचार केला आहे, ज्या गोरगरिबाच्या व्यथा आणि समाजाच्या व्यथा मांडलेल्या आहेत, हे खूप वैभवशाली आहे। आता हे दोन्ही तरुण ह्या वयामध्ये एवढं मोठा चॅनल उभा करतात, जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 101 त्यांचे प्रतिनिधी आहेत आणि ह्या प्रतिनिधीच्या माध्यमातून एवढं मोठं त्यांनी ते साम्राज्य उभा केलं, हे मग कौतुकास्पद आहे। कारण आज तळागाळातल्या समस्या, छोट्या मोठ्या समस्या ह्या पुढे मांडतात आणि त्याच्यामुळं जागृत हा महाराष्ट्राचा जो चॅनल आहे खूपच कौतुकास्पद आहे। आणि असाच हा चॅनल ह्या दोन्ही आपले बंधू आहेत त्यांनी करावा, हे माझे मित्र, जे दोघे माझे मित्र आहेत, मला अभिमान आहे की माझा मित्र एवढ्या मोठा एक चॅनल एक चालवतो आणि महाराष्ट्रामध्ये तळागाळामध्ये पोहोचवतो, मला अभिमान वाटतो माझ्या मित्रांचा। सर, यांच्या सबस्क्रायबरला आणि व्ह्यूअर्सला काय कशा प्रकारे शुभेच्छा असतात? आपले सबस्क्रायबर जे आहेत त्यांना शुभेच्छा। हे जे सबस्क्राईब सर तुमचे जेवढे महाराष्ट्रातले आणि अखंड अशा महाराष्ट्र देशातले जगातले जे आहेत त्यांना माझ्या वतीने आणि ह्या चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। आणि तुम्ही असेच असे लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा, त्या ज्यामुळे की ह्या चॅनलचं वैभव वाढेल। हे चॅनल हे सर्वसामान्य जनतेचं आहे, हे कुठे काही पॉलिटिक्स नाही किंवा राजकीय नाही, सर्वसामान्याचा हा एक मोठा राजकीय खंबा आहे आणि सर्वसामान्याला आधार देणं हा एक मोठा चॅनलचा आहे। त्यामुळे तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आता हे जी वाटचाल खूप, आज मी सांगतो, इवलेशी रूप लाविले दारा त्याचा वेल गेला गणावरे, असा जे अभंग आहे। आणि ह्या लोकांचं एक मगाशी मी मगाशी जी सांगितलं भगवद्गीतेतला एक श्लोक सांगितला होता, यदा चरित्र श्रेष्ठत्व देवे तरोजनहा स यत्य प्रमाण कृती लोकस्थ धनु वर्तते। ह्यांच्याकडे जी संस्कृती आहे, ह्यांच्याकडे एक सगुण आहे, एक ज्येष्ठ माणसाचे ह्यांच्यावर जे आशीर्वाद आहे, त्यांचा प्रभाव आहे, हेच खूप कौतुकास्पद आहे। त्याच्यामुळे हे जे तरुण मंडळी आहेत, हे चॅनलचे जे तरुण मंडळी चालवणारे हे सर्व तुमचा ग्रुप आहे, तुम्ही कॅमेरामॅन आहेत, पत्रकार आहेत, तुम्हाला त्यांना सपोर्ट करणारे हे मीडिया आहेत, हे खूप वैभवशाली आहे। आणि ह्या वयामध्ये तुम्ही करतात, मला अभिमान वाटतो तुमचा, आणि अशीच ही प्रगती व्हावी ही माझी परमेश्वर चरणी प्रार्थना। मध्ये बोलायचं झालं महत्त्वाचं हेच आहे की प्रत्येक ठिकाणी आयुष्यामध्ये तुमच्या पावलावरती ज्यावेळेस तुम्ही प्रवास करता, चिखलामधनं प्रवास करा, रस्त्यावरनं चांगल्या रस्त्याने जर प्रवास केला तर कुठे ना कुठे तुम्हाला तो आज खड्डे आहेत। तर आयुष्यामध्ये पावलापावलावरती अशा समस्या येत राहतात, पण या समस्यावरती मात करून पुढे जाण्याचं जे तुमचं स्वतःचं काय ध्येय आहे हे महत्त्वाचं आहे। म्हणून डोळ्यासमोर एक उद्दिष्ट ठेवलं पाहिजे की नाही, काही असो, आज ज्यावेळेस जागृत महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतो, आज सांगायला गेलं तर हे नाही, मला असं नाही वाटणार की मी आज कशा परिस्थितीमध्ये चॅनलचा प्रवास इथपर्यंत घेऊन आलेला आहे। कधी असं होतं की आम्ही 2-2 महिने स्टाफचा पेमेंट देत नाही आहे, त्याच्या पाठीमागे काय आहे? हे खडतर जो प्रवास आहे की आज जाहिराती आपल्याला मिळत नाहीत, आज किती तुम्ही चांगल्या बातम्या लावल्या तर लोक त्या पद्धतीने तुम्हाला, जे लोकवर्गणीमधनं आज एखादी प्रसारमाध्यमाचं टिकवायचं असेल तर लोकवर्गणीमधनं त्या लोकांना सहकार्य झालं तर खरोखर जनतेला एक जागृत कुठंतरी एक प्रसारमाध्यम मिळेल।
म्हणून मी एक जनतेसमोर एक अपेक्षा करतो की जर खरोखर तुम्हाला असं वाटत असेल की एखादी प्रसार हे फक्त जागृत महाराष्ट्रच नाही इतर कोणतंही प्रसारमाध्यम खरोखर तुमचे प्रश्न जर हक्काने मांडत असतील तर त्यांना लोकवर्गणीमधनं सहकार्य करणं गरजेचं आहे, तरच तुमच्या हक्काचे माध्यम टिकून राहतील. नाहीतर जर पत्रकार जो उपाशी राहिला तर तुमचे प्रश्न कोण मांडणार नाही. हा महत्त्वाचा विषय आहे. आणि ह्याच्यामध्ये आणखी महत्त्वाचं आहे की ज्या तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे जाताय ते इलेक्ट्रॉनिक मीडिया तुमचे प्रश्न मांडत नाही आहे का? कारण त्यांना त्या पद्धतीचं चालवण्यासाठी आज फंड पाहिजे. लोकवर्गणीमध्ये तो फंड उभारू शकत नाही आहे. तो फंड कुठून येणार आहे? जे काही राजकीय पक्ष आहेत तिकडनं येणार आहे. मग राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये गेल्यानंतर त्यांचे चॅनल कुठून टिकून राहणार आहेत प्रसारमध्ये? म्हणून गरजेचं आहे की लोकांना ही मानसिकता बदलणं गरजेचं आहे. लोकांच्या मनामध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. हा माझा एक दोन शब्दामध्ये तुम्हाला मी सांगतो की प्रसारमाध्यम कशा पद्धतीने चालतील आणि टिकून राहण्यासाठी काय करायला पाहिजे. सर, 3 वर्षाचा संघर्ष मी माझ्या छोट्या शब्दात सांगितलं की तुम्ही 100 किलोमीटरचा प्रवास करायला बाहेर निघालेले आहेत, त्याच्यामध्ये तुमच्या पायाला जखम आहे आणि तुमची गाडीमध्ये बंद पडते. आता तुम्हाला कुठलाच पर्याय नाही आहे. तिथून तुम्हाला एकच पर्याय आहे की तो म्हणजे 100 किलोमीटरचा प्रवास पार करणं. आता त्याच्यामध्ये जे काही तुमच्या मनामध्ये भावना निर्माण होतील की तो संघर्ष कसा असणार आहे, कारण तुमच्या पायाला जखम आहे, 2 मुलं तुमच्या संगती प्रवास करतायत आणि त्या गाडीला धक्का मारत तुम्हाला तो पूर्ण प्रवास पूर्ण करायचा आहे. तर तुमच्या इथे प्रत्येक पावलावरती अनेक समस्या आहेत. त्या समस्येचा तुम्हाला काय सांगायचं आहे? बघा, याच्यामध्ये आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांची मोठी मुलाची साथ आपल्याला मिळालेली आहे आणि अशी साथ आपली सगळ्यांची जर राहिली, आणि कसं पत्रकारितेमध्ये आपल्याला माहितीच आहे, आपण खडतर अनुभव घेत असतो, आपण चांगले आपल्या आयुष्यामध्ये चांगले अनुभव देखील घेत असतो, पण सर्वात टार्गेटवर जे कोणतं क्षेत्र जे असतं, राजकीय असो सामाजिक असो, ते पत्रकार क्षेत्र असतं. पण पत्रकारितेमध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता देखील असते. आज आर्थिक बाबी जर ठीक नसतील तर काही होऊ शकणार नाही. तसंच काही जाहिराती आपल्याला मिळत होत्या, मिळतात, भविष्यातही मिळतील, पण या सगळ्या गोष्टींचा विचार करता करता आपण कुठेही बातमीमध्ये कमी पडलो नाही. अनेक जगामध्ये, पूर्ण जगावर एक कोविड संकट होतं, हे संकट आपल्यावरही होतं, असं असतानाही पूर्ण 2 वर्ष आपण निष्पक्ष कुठलाही कसलाही आर्थिक किंवा सामाजिक विचार न करता जनतेच्या बाबी, जनतेचे प्रश्न हे लोकांसमोर मांडले आहेत आणि भविष्यातही ते मांडत राहू, हाच एक अनुभव होता. मी एवढंच सांगेन की त्यांनी आमच्यावर आत्तापर्यंत जो विश्वास ठेवला आहे, हा विश्वास दृढ कसा होईल, भविष्यात वाढेल कसा, हा विचार करून आम्ही चॅनलची वाटचाल पुढील दिशेने सुरू ठेवणार आहोत. धन्यवाद.